पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्यावरून आता इंडिया आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण जागा वाटपाआधीच आम आदमी पक्षानं जागा लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. फक्त आमच्याच कार्यकर्त्यांनी कॉम्प्रोमाइज करावं अशातला काही भाग नाहीये. इंडिया आघाडीच्या इतर पक्षातल्या लोकांनीही कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आपच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीची वाट किती खडतर आहे हे लक्षात येतं. त्यातच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. निवडणुकीच्या आधीच सुमारे डझनभर इच्छुक उमेदवारांनी फ्लेक्सबाजी आणि विविध कार्यक्रम घेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं दाखवून दिलंय. आता मावळच्या आखाड्यात आम आदमी पक्ष सुद्धा उतरलाय. नाही, असे अनेक आम्ही मागितलेत. पुणे आहे, कोल्हापूर आहे, नागपूर आहे, जिथं आमचं स्ट्रेंथ आहे, आणि सगळे एकत्र आल्यानंतर मावळसारखा मतदारसंघ जिंकणं हे काय अवघड नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ही सुद्धा मतदारसंघाची मागणी करत आहोत. आपच्या युवा आघाडीनं लोकसभा निवडणूक लढवण्याची आग्रही भूमिका घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलंय. विद्यमान खासदाराच्या विरोधातील नाराजी निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी आहे असं वक्तव्य करत महायुतीकडून आपणच उमेदवार असल्याचा दावा रविराज काळे यांनी केलाय. त्या गोष्टीमध्ये पुढे येणं जास्त गरजेचं आहे. जर खरंच आम आदमी पार्टी महाराष्ट्रात तळागाळामध्ये पर्यंत आपल्याला जर पोहोचवायची असेल तर ही लोकसभेची निवडणूक लढवणं गरजेचं आहे आणि मावळचीच लोकसभेची जागा आम आदमी पार्टीने लढावी. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मागच्या 9 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा विजयी होऊ असा दावा केलाय. मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले. निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याहीपेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आणि कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जात आहे. आम आदमी पार्टीचा विजय असो. आम आदमी पार्टीचा विजय असो. 2014 झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपचे उमेदवार मारुती भापकर यांनी मावळ मतदारसंघात 30,000 मतं घेतली होती. त्या निवडणुकीत भापकर यांचा पराभव झाला, पण मतांचं विभाजन मात्र झालं. यावेळी आपचा उमेदवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर मतविभाजनाचा फायदा कुणाला होतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तूर्तास आपच्या भूमिकेवर इंडिया आघाडी काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.